आणि यापुढची बातमी अमरावतीतून आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज प्रहार संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा निघाला। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावरती जनएल्गार मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं होतं। शेतकऱ्यांच्या शेतातली कामं रोजगार हमी योजनेतून व्हावीत, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज एल्गार मोर्चा निघालेला होता। आज ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि याच दिवसाचं औचित्य साधून बच्चू कडूंनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। अमरावतीच्या विभागीय कार्यालयावरती जनएल्गार मोर्चा काढण्यात आलेला होता। शेतकऱ्यांच्या शेतातली कामं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व्हावीत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या मोर्चाच्या माध्यमातून केल्या गेल्या। या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांनी। प्रतिसाद मिळाले काय सांगाल, अतिशय भव्य प्रतिसाद आहे। स्वतःहून लोक आलेले आहे, प्रचंड उत्साह आहे। ज्या मागण्या आम्ही ठेवल्या ते खरं तर त्या किती महत्त्वाच्या आहे याच्यावर लक्षात येतं। या मागणीसाठी आम्ही जे काही मुद्दा लोकांच्या समोर ठेवला त्याच्यामुळं मला वाटतं हा प्रतिसाद भेटत आहे। मला निश्चितच सरकार यावर दखल घेईल असं वाटतं। प्रमुख मागणी काय आपल्या? पेरणी ते कापणीपर्यंत सगळे सगळे कामं एमआरजीएसमधून झाले पाहिजे, कारण नेहमी गारपीट पडतं, नुकसान होतं, सरकारला नेहमी समोर यावं लागतं। कोरडवाहू शेतकऱ्यासाठी विशेष भूमिका घेणं महत्त्वाची आहे। रोजगार जो गावातला मजूर आहे तो वन फिरत राहतं, त्याच्यासाठी एका योजनाने किमान एक दोन योजना त्याच्यासाठी आखाव्या। भांडीक असणाऱ्या महिला असेल, घरेलू कामगार असणाऱ्या त्यासाठी सुद्धा एक मोठं पॅकेज सरकारनं दिलं पाहिजे त्यांच्या शिक्षणासाठी याच्यासाठी। दुसरा असा एका प्रकल्पग्रस्त आहे ज्यांची जमीन गेली पण त्याच्या हाती काही भेटलं नाही, त्याच्यासाठी सुद्धा सरकारनं समोर यावं। घराचा जे तफावत आहे, ग्रामीणवाल्यांना 1.25 लाख आणि शहरवाल्याला 2.5 लाख, शहरवाल्याला मागेल त्याला घर आणि गाववाल्याला मात्र तोडकं घरं, हे बंद करावं, सगळ्यांना समान न्याय करावा आणि प्रकल्पग्रस्त आणि कंत्राटी कामगार यांच्यासाठी नवीन कायदे करावे। वाटलं होतं का इतका मोठा प्रतिसाद मिळेल म्हणून? मलाही वाटत नव्हतं इतका प्रतिसाद भेटेल म्हणून, कारण आम्ही पाहतोय तुम्ही चौफेर 2 किलोमीटरची रांग आता आम्ही लागलेली आहे। स्वतःहून कार्यकर्ता आणि शेतकरी उत्साहानं आलेले आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। बच्चू कडू यांना स्वतः वाटलं नव्हतं इतका मोठा प्रतिसाद मिळेल, परंतु हजारोंच्या संख्येने या एल्गार मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहेत। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।